कश्मीरा, ए कश्मीरा, हे बघ बाथरूम मध्ये मी अडकले आणि तू तू माझी नक्कल करतेस ना? वहिनी मी काय नाटक करतेय? वहिनी इथे सगळ्यांना थांबून घेण्यासाठी मी स्वतःला इकडे कोंडून घेतले बाथरूम मध्ये आणि दरवाजाची कडी लागली असं सांगितलंय. काय कळलं का? हो म्हणजे नाटकच करतेस ना. हा पण अगं मी खरंच अडकले आता बाथरूम मध्ये, काय करावं ते सुचत नाहीये मला. वहिनी आपल्याकडे हीच एक संधी आहे, तुम्ही काही करा आणि बाहेर पडा आधी. मी काय बोलते ते तुमच्या लक्षात येत आहे ना? हो कळतंय. आता लवकरात लवकर बाहेर निघा, ठेवते फोन. तेव्हा कश्मीरा, ए कश्मीरा, काय करायचं आता? केव्हा केव्हा असाच घट्ट बसतो. मीटिंग, थोडासा दरवाजा प्रेस कर म्हणजे ती कडी निघते. आम्ही तसाच प्रयत्न करतो आणि आता तूही तसाच प्रयत्न कर. घाबरू नको, काढा. अहो अहो आहात का तुम्ही इथे? अहो 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 काय गं अभिलाषा, काय झालं? तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात. नाही पती हा परमेश्वरच असतो, पण तू दार का वाजवतेस हातून ते सांग मला आधी. अहो दाराची कडीच उघडत नाहीये. अशी कशी नाही उघडली जाते? बर मी काय करू आता? आता काय, दार तोडा. अगं अहो म्हणजे बाहेरून दार स्वतःच्या अंगावर ओढून घ्या. अच्छा बाहेर माझ्याकडे. उघडते का कडी, निघते का? अहो जरा जोर लावा ना. किती जोर लावू अजून? सांग निघते का? नाही होते. अहो उघड उघड उघड. काय झालं तू एवढं? अशी कशी काय कडी लागली ती का? आंघोळीला जायचं ना तुम्हाला? हो जायचंय. मग जा ना. अगं हो पण ती कडी कशी लागली? एक अभिलाषा, अरे कॅश बहिणी जर आता बाथरूम मधून बाहेर पडणार असतील तर इथून पुढे त्यांना एक तास वेळ द्यावा लागणार आहे. इथे जेवढा वेळ टाइमपास करणं शक्य होतं तेवढा टाइमपास झालेला आहे. आता इथे जास्त वेळ थांबता येणार नाही. नाही आणि काळजी करू नका, त्यांनी दरवाजा तोडला ना तरी ते आपण सुधरवून देऊ ना त्याला, काय एवढं हे. निघाली कडी. काय ग कश्मीरा, काय झालं ग? काय ग दार उघडताना पाय मुरगळला माझा, खूप दुखतोय बाबा. पाय दार हाताने उघडलंस ना, मग पाय कसा मुरगळला? आई ग देवा, एवढा पाय दुखतोय की मी बोलू शकत नाही आबा. बरोबर, तू फक्त गाडीपर्यंत सल, मग आपण घरी जाऊ डॉक्टरांना बोलव. आई ग आबा, मी आता एक पाऊल सुद्धा टाकू शकत नाही हो. कोणीतरी स्प्रे आणा ना, स्प्रे मारला की बरं वाटेल. आले आले. सावकाश बस बस बसा. मावशी स्प्रे आणा स्प्रे. ओ बाबा पाय दुखतोय. आई गो कसं काय लचकला आपण? आई गो देवा. नको नको दाबू नकोस. आई गो देवा. हळू दुखतोय बाबा. आई हॅलो.
हॅलो मीरा. आई कुठे आहात तुम्ही? निघालात का? अहो आम्ही निघतोय, पण मला जरा सांग तिकडे काय परिस्थिती आहे. परिस्थिती म्हणजे? म्हणजे आम्ही इथे आलो ना, तर तिथे काही वेगळं घडलंय का? म्हणजे अहो आई वेगळा प्रकार काय घडणार आहे? उलट बिघडलेली परिस्थिती आता सुधारली आहे. तुम्ही इथे याल ना तेव्हा तुम्हाला दिसेल. अभिलाषा कुठे? महिनी ना इथेच आहे. मीरा काय झालं? मीरा पाय मुरगळलाय, एक पाऊली पुढे टाकता येत नाहीये. अरे बापरे आई. काय ग मीरा काय झालं? अभिलाषा वहिनींचा पाय मुरगळलाय. अभिलाषाचाही पाय मुरगळलाय? वहिनींचा पाय पण नेमका याच वेळी मुरगळायला हवा होता. म्हणजे वहिनी अजूनही घरातच असणार. तर काय करू तेच कळत नाही. सगळ्यांच्या समोर त्यांना फोनही करता येणार नाही, पण काहीतरी करावं तर लागणारच. बरं मी फोन ठेवते हा, मला त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. हॅलो मीरा एक मिनिट. वहिनी काय झालं? वहिनी खूप दुखतंय का? हो. कुठे मुरगळलाय? इथे. बरं मी स्प्रे घेऊन आले. हा हो जा. थांबा तुम्ही इथे. लवकर काय ग गायत्री काय झालं? अभिलाषाच काय म्हणत होतीस? अभिलाषाचाही पाय मुरगळलाय. तसं काळजीचं कारण नाहीये, तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. हिच्याकडे बघायला मीरा आहे, आपण जरा हिच्याकडे लक्ष देऊया. ऐक अबा, निदान आपण एका तासात घरी पोहोचू ना? 40 मिनिटं लागतील. अच्छा अच्छा, 40 मिनिटात आपण घरी पोहोचू का? ऐक गो. अच्छा कॅश पण ना काही बडबडत असते. खरं ती काय बोलली तेच कळलं नाही मला. जाऊ दे मी माझं काम करून येते. पाय पण ना अहो वहिनी तुम्ही का उठलात? तुम्हाला स्प्रे हवा होता ना? आणि कुठे चाललाय तुम्ही? नाही मी मीरा ते डॉक्टरांकडे जाऊन येते. हा वहिनी मी येते. नाही तू घरीच थांब, घरी कोणी नाहीये ना. स्प्रे तरी मारून जा. कमाल आहे. सॉरी सासूबाई माझ्यामुळे उशीर झाला ना. आपण फक्त 10 मिनिटं थांबूया, म्हणजे मला जरा बरं वाटलं की निघता येईल. ओके आता मला बरं वाटतंय, चला आपण निघूया. झालं मला बरं वाटतं आता. चला आपण आता निघूया. हो वहिनी बरं झालं आलात. का आले का सगळे? नाही नाही म्हणजे घरी यायला निघालेत सगळे, फक्त आबा नाही येणार आहेत. ते ऑफिस मधून फोन आला होता म्हणून परस्पर गेले. इथून मग विघ्नेश भाऊजी पण गेले. बरोबर. बरं डॉक्टर काय म्हणाले ते पायाचं? ते काय झालं? तुम्ही एवढं घाबरलात का? आणि मी काय झालंय काय? नाही म्हणजे तुम्हाला विचारलं तेव्हा. अगं तू मीरा केअर नाही का काढला? केअर काढलं सकाळीच का? नाही कचरा लागतोय पायाला. हे बघ मीरा तू ना सासूबाई यायच्या आत ना जरा केअर काढून घे. त्या आल्या ना तर तुला तर ऐकवतीलच, पण त्यासोबत मलाही 2 शब्द सुनावतील. हा तू नाही नाही तू जरा आता केअर काढून घे, मी आलेच. कचरा लागतोय. परत एकदा केअर काढला पाहिजे.
बाहेरून तर कडी लावली नाहीये, दरवाजा का उघडत नाहीये? जाम झालाय का? कोणी आहे का? कोणी आहे का? वहिनी तुम्ही आहात का? कोणी आहे का आज? समान आहे, कडी लावली नाहीये, दरवाजा उघडत नाहीये, काय करायचं? कोणाला तरी बोलवलं पाहिजे. झाली पार्टी मस्त. अरे वा, चला चला फ्रेश व्हा. आई बस मी पाणी आणते. हा नव्हते सासूबे, मी उचलते, तुम्ही बसा. ऐक ऐक पाणी. थँक्यू. आई क्रिसमसच्या गडबडीत तुम्हाला विचारायलाच विसरले, आजींची तब्येत कशी आहे? आजी एकदम ठीक आहेत म्हणून तर क्रिसमस इतका उत्साहात साजरा केला. जॉन अंकल जेव्हा आपल्या मुलांना जवळ घेऊन नाचले तेव्हा तुम्हाला इतकं भरून आलं होतं. खरंच किती छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण समोरच्याला खुश करू शकतो हे मला नव्याने कळलं. परत आई, ह्या सगळ्याचं क्रेडिट कॅश वहिनींना जातं बरं का? कारण हा सगळा त्यांचाच प्लॅन होता ना. वहिनी खरंच खूप चांगला प्लॅन होता. वहिनी हा, तुमचं लक्ष कुठे आहे? मी तुमच्याशी बोलतीये. प्लॅन छान होता म्हटलं. हा नाही, मला आधी तू हे सांग की अभिलाषा वहिनी कुठे आहेत? नाही, मी आल्यापासून बघते त्या दिसल्या नाहीत म्हणून विचारते. नाही त्या, अरे वा आलात तुम्ही सगळे, मी कधीपासून तुमचीच वाट बघत होते. का काही खास? खास तुम्हाला माझ्या हातचा चहा आवडतो ना, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना म्हणून. आई मी तुम्हाला फोनवर काय म्हणाले होते, तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा खूप बदल झालेले दिसतील, ही सुरुवात आहे असं समजा. मी आलेच. सासूबाई मी तुमच्यासाठी चहा करून आणते. हा पाय कसा आहे तुझा? पाय पाय बरा आहे आता, जाऊ दे ना. मी चहा आणते हा तुमच्यासाठी. अहो दगदग व्हायला काय, आम्ही लंडनला थोडी गेलो होतो. आम्ही सासूबाईंच्या माहेरीच तर गेलो होतो, हो की नाही सासूबाई? कॅश अगं काही का असे ना, पण प्रवास हा प्रवासच असतो. कॅश ऐक ना, काल तुम्ही पार्टीत जी काय मजा केली ना ती मला ऐकायची आहे.
एक काम करतेस का, फ्रेश हो आणि मग माझ्या खोलीतच ये. हां आलेच मी ससबाई. चहा चहा आणते हा तुमच्यासाठी. ससूबाई मी पण जरा फ्रेश होऊन येते. म्हणजे फ्रेश झाल्याशिवाय मला बरं वाटत नाही. सो मी आलेच. हा ही खरंच बदललेल्या वातावरणाची सुरुवात आहे की नव्या प्लॅन नुसार वागण्याची सुरुवात आहे तेच कळत नाहीये. वहिनी आधी मला सांगा, मी सांगितलेलं काम तुम्ही केलं? कॅश मला तुला सॉरी बोलायचं होतं. म्हणजे? म्हणजे तू सांगितलेलं काम मी ते वाटलंच ना वाटलंच. वहिनी तुम्हाला एक काम धड करता येत नाही. वहिनी तुम्हाला इकडचं काम नीट करता यावं त्यासाठी मी स्वतःला बाथरूम मध्ये कोंडून घेतलं होतं. पाय लंगडत असल्याचं नाटक केलं होतं. फक्त नावापुरती मोठ्या वहिनी, काम मात्र काहीच नाही. अहो जर तुम्हाला झेपणार नव्हतं तर तसं मला सांगायचं होतं ना आधी, पण नाही. आता काय मलाच करावं लागणार आहे. कॅश आता काय वहिनी, म्हणजे तुम्ही काम केलं. वहिनी तुम्ही माझं मोठं काम केलं. तुम्ही माझ्या मोठ्या वहिनी आहे असं मला अभिमान आहे. त्याआधी तू मला जे काय बोललीस ते माझ्या चांगलंच लक्षात आहे. सॉरी सॉरी वहिनी, ते जरा रागाने बोलले सॉरी. बरं कॅश, तू सांगितल्याप्रमाणे मी चोरी जर केली पण हे दागिने कुठे लपवायचे ते माझ्या मला काही कळतच नाही. वहिनी तुम्ही काम करता पण ते पूर्ण कधीच करत नाही. आता हेही काम मलाच पूर्ण करावं लागणार आहे. आता काय काय वहिनी, मला 10 मिनिटांनंतर भेटा. कुठे? सांगते मी तुम्हाला. हे घ्या आले. अग दहा मिनिट दागिने कुठे लपवायची 10 मिनिटं?